नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला आपल्या म्हणजे मुलींच्या सर्वात जवळची व्यक्ती असते पहा, आपल्या घरात आपले आई आणि वडील यांच्यासारखे ह्या दोघांमधली तर सगळ्यात जवळची मुलींसाठी कोणती व्यक्ती असते बरं? तिचे वडील. तर आज मी तुमच्यासाठी बाबावरती मराठी कविता घेऊन आलेली आहे. तर ज्या मुलींना मुलांना पण ही कविता आवडेल त्यांनी ही कविता जास्त जास्त शेअर करायची. आणि चॅनलवर जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत, ज्यांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्यामध्ये सबस्क्राईब केलं नाही अशांनी सबस्क्राईब करायचं. तर चला, वेळ न लावता सुरू करू आपली आजची बाबा कविता. बाबा बाबाच असतो, कधीही न डगमगणारा माणूस त्या क्षणी तो हळवा होतो ज्या क्षणी तो त्याच्या बाळाला पहिल्यांदा हातात घेतो. बाबा बाबाच असतो तो कधीही न डगमगणारा माणूस त्या क्षणी तो हळवा होतो ज्या क्षणी तो त्याच्या बाळाला पहिल्यांदा हातात घेतो. बाबा बाबाच असतो, दुःखातही न रडणारा माणूस हळूच आनंदाश्रू पुसतो जेव्हा तो बाबा होत आई बाळाला 9 महिने सांभाळते, त्याला ती पोटात वाढवते. बाबा बाळाच्या भविष्याचा विचार करतो, त्याला तो डोक्यात वाढवतो. बाबा बाबाच असतो. माझ्या चुकांचा त्रास माझ्या बाळाला होऊ नये हा सतत प्रयत्न करतो. वेळ प्रसंगी ओरडतो मारतो, मी केलेली चूक मुलाने करू नये यासाठी काळजी घेतो. आई मुलाला स्वतःची 20 वर्षे देते, बाबा मुलगा सेटल होईपर्यंत साथ देतो. बाबा बाबाच असतो. मुली बाबांसाठी परी असतात, पण मुलंही राजकुमारा सारखी दोघांवर तो समान पण फक्त मुली समोरच व्यक्त होतो. पेक्षा कमी नसतात प्रेम करतो ते फक्त मुलाला, तो स्वतः वडील झाल्यावर समजत की दोन्ही मुलांवर बाबा समान प्रेम करतो. बाबा बाबाच असतो. स्वतः जिजून मुलांच्या आयुष्यात सुगंध पसरवतो. अशा प्रकारे बाबा बाबाच असतो ही कविता तुम्हाला जर आवडली असेल तर कवितेला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.